हे शिक्षक ज्या विनाअनुदानित संस्था आहे, शाळा आहे, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक, त्याच्यात शिक्षणाचं दान करणारे लोक आणि सरकारने जे विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शिक्षणाचं त्यातून कायम शब्द काढला आणि फक्त विनाअनुदानित आणि विनाअनुदानित नंतर त्यात असं धोरण ठरलं होतं 20%, 40%, 60%, 80% आणि नंतर 100%, म्हणजे 1-5% असं धोरण ठरलेलं असताना काही ठिकाणी आता 20% मिळालेलं आहे, काही ठिकाणी 40% मिळालेलं आहे. आता त्याच्यानंतर सरकार पुढे गेलंच नाही, कित्येक शिक्षक असं म्हणायला हरकत नाही का बिनपगारी शिक्षणाचं दान देत असतात. मग या शिक्षकांना वेतन देण्याची आवश्यकता आहे, कारण हे शिक्षक म्हणजे खऱ्या अर्थाने एक नवी पिढी घडवणारा घटक आहे. शिक्षकांचा एक ग्रामीण भागात असेल, कुठेही असेल, शहरी भागात असेल, एक वेगळा आदर असतो. आणि जर त्यांना पगारच मिळत नसेल, त्यांचं पोटच रिकामं असेल, तर विद्यार्थ्यांना शिक्षण काय देणार? म्हणून सरकारने हा जो प्रश्न गंभीरतेनं घेण्याची अवस्था आहे. शिक्षकांना अशा पद्धतीनं सरकार ज्या पद्धतीनं बेपरवाईनं ज्या पद्धतीनं शिक्षकाशी वागते ते चुकीचे. त्यामुळे शिक्षकांच्या या मागणीचा सरकारने विचार केलाच पाहिजे ही भूमिका आमची. सरकार एकीकडे बुलेट ट्रेनवर 1,00,000 रुपये खर्च करत आहे, मात्र म्हणजे आपण तेच तर चुकतो. आपले बेसिक प्रश्न काय आहे? आज बेसिक प्रश्न आपला शिक्षण आहे, बेसिक प्रश्न आरोग्य आहे, तिकडे आपण लक्ष देत नाही. पण आपल्याला अहमदाबादला जायला ट्रेन पाहिजे, आज सामान्य माणसाला कुठे अहमदाबादला जायला? त्यामुळे सरकार मुख्य प्रश्नाकडं दुर्लक्ष करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करतं आणि शिक्षक हा घटक तर अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून या घटकाकडं लक्ष दिलंच पाहिजे. दिवाळी साजरी करायची दिलं पाहिजे. आता 2 दिवसावर दिवाळी झाली, सरकारने 20%, 40%, 60%, जे नवीन काही जागा मिळालं नाही त्यांना 20% दिलं पाहिजे अनुदान सरकारने.